आम्हाला लवकरात लवकर आता विशाला शोधायचं होतं. त्याला त्या माणसांनी म्हणजे त्या आत्म्याने नेमकं कुठे नेलं होतं याचा मला काहीच अंदाज नव्हता. पण ते त्या रस्त्यापलीकडे गेले होते एवढं मात्र नक्की. तो आता कसा असेल, कोणत्या अवस्थेत असेल, मला त्याची काळजी वाटत होती. ती बाई मेल्याची बातमी एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली असणार, त्यामुळे विशालच्या जीवाला सर्वात जास्त धोका निर्माण झाला होता. मी झाडांवर पाहू लागलो. सूर्य अजून उगवला कसा नाही, सूर्य लवकरात लवकर उगवावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत होतो. दिवसा भूत प्रेत अशा अमानवी शक्तींची ताकद आपोआपच कमी होते आणि मी त्याची चातुर्तेने वाट पाहत होतो. शिवाय रात्रीचा आम्हाला दिशांचा नीटसा अंदाजही येत नव्हता. मी नयनचा हात पकडूनच पुढे पुढे निघालो होतो. आमच्याकडून कोणत्याही चुकीला माफी नव्हती. शेवटी हा जीवाचा प्रश्न होता. अंधारातून हळूच आजूबाजूने कोणीतरी गेल्याचा भास होई, तसा अंगावर काटा येई आणि आम्ही एकमेकांना बिलगून चालू लागू. कोणत्या वळणावर कोणतं भूत आमची वाट पाहत दबा धरून बसलेलं असेल हे आम्ही काहीच सांगू शकत नव्हतो. आमचं आता पहिलं लक्ष होतं तो रस्ता. आता काहीही झालं तरी सकाळ होईपर्यंत आम्हाला सर्वात आधी त्या रस्त्यावर पोहोचायचं होतं. आम्ही नीट बोलत चालत जरी असलो तरी संपूर्ण रात्र आम्ही जागेच होतो. मी माझ्या डोक्यातून रक्त जाऊन आणि नयन उलट्या करून अशक्त झाला होता. खाण्यापिण्याचं सगळं सामान आमच्या गाडीत होतं. जिवंत राहण्यासाठी, विशाला शोधण्यासाठी आणि या भूतांशी सामना करण्यासाठी आम्हाला आमच्या गाडीपर्यंत कसंही करून पोहोचावं लागणार होतं. तिथे विशालची हालत आमच्यासारखीच झाली होती, कदाचित आमच्यापेक्षाही खराब, कारण तो तिथे एकटाच होता. त्याशिवाय त्याने काही वेळापूर्वीच भयानक दिसणाऱ्या भूतांना अगदी जवळून पाहिलं होतं. त्यातील एकाने तर त्याचा जवळजवळ जीवच घेतला होता, म्हणून तो अजूनच घाबरला होता. त्याची टॉर्च त्याला त्या गावात आणायच्या आधीच कुठे पडली होती, म्हणून त्याने खिशातला मोबाईल बाहेर काढला. मोबाईल रेंज असणं अशक्यच होतं, म्हणून मग त्याची टॉर्च चालू करून तो एक एक पाऊलं पुढे टाकत होता. त्याने खाली पडलेला एक दगड आपल्या संरक्षणासाठी हातात उचलला. लपतछपत अजूनही तो त्या गावातच भटकत होता. गावातील सगळी घरं आश्चर्यकारकरीत्या रिकामी होती. जणू कित्येक वर्षे तिथे कोणी फिरकलंच नसावं. सगळ्या घरांची दारं खिडक्याही काळी पडली होती. तिथे नक्कीच काहीतरी भयानक घडलं होतं. तितक्यातच विशालला एका घरामागून काहीतरी झपकन गेल्याचं जाणवलं. त्यांनी त्या दिशेने मोबाईलची टॉर्च वळवली तर तिथे कोणीच नव्हतं. पण तेवढ्यात त्याच्या पाठून कोणीतरी वेगात गेलं. आता मात्र विशालला भीतीने थंडी खाऊन आली. तिथे नक्कीच कोणीतरी होतं. विशाल झपझप पावले टाकू लागला. ते जे कोणी होतं ते विशालच्या पाठून येत होतं. विशाल मनातल्या मनात देवाचा धावा करत होता, पण त्याचं अस्तित्व विशालला स्पष्ट जाणवत होतं. ते विशालच्या जवळ अजून जवळ येत होतं. विशालला पाठी बघण्याचीही हिंमत होत नव्हती, पण त्याने हिंमत केली आणि तो पाठी वळला. पाठी कोणीच नव्हतं. विशालने हातानेच आपल्या कपाळावरचा जमलेला घाम पुसला. ते गाव, ती संपूर्ण जागाच विशालला आता शापित वाटत होती. त्याला कसंही करून तिथून एकदाचं निघायचं होतं, म्हणून तो समोर वळला आणि त्याच्या तोंडून एकच किंकाळी निघाली. त्याच्यापासून काही अंतर दूर एक भयानक आणि केळसवाणी आकृती हवेत तरंगत होती. ते एक मानवी शरीर होतं, पण त्याला मानवी शरीर म्हणावं असं त्याकडे पाहून वाटतच नव्हतं. त्याला त्याचे दोन्ही पाय नव्हते, त्याला दोन्ही हातही नव्हते. त्याला शरीर आणि डोकं होतं खरं, पण त्याच्या डोक्याला चेहराच नव्हता. ते एक भाकुंडे भूत होतं. भाकुंडो हा एक नेपाळी शब्द आहे, ज्याचा अर्थ चेंडूसारखा गोल आहे असा. एक अशी भटकणारी आत्मा ज्याला हातपाय किंवा चेहरा नसतो. हा एखाद्या डस्टबॉलसारखा दिसतो आणि कचऱ्याच्या जागी राहतो. असं म्हणतात भाकुंडे भूत हे लोकांच्या मागे लागतात. यांचे शिकार हे बहुतेक लहान मुलं असतात. एखाद्या मुलंधारातून एकटं जात असेल
तर हे भाकुंडे भूत त्याचा पाठलाग करतं आणि त्या मुलाच्या एखाद्या अवयवाला चिकटून राहतं. विशाल त्या भयानक आकृतीकडे पाहतच राहिला. ते भूत विशालच्या हळूहळू जवळ येऊ लागलं. विशाल तिथून पळू लागला तर ते त्याच्या पाठी लागलं. विशाल त्या अंधारात एकटाच होता, त्यामुळे तो घाबरून चोरचोरात ओरडू लागला. भाकुंडीने विशालच्या शरीरावर पाठून उडी मारली, तसा विशाल जमिनीवर कोसळला. भाकुंडीला ना हातपाय होते ना डोकं, पण तो विशालच्या शरीराला चिकटून जणू त्याची शक्तीच खेचत होता. विशाल घाबरून चोरचोरात हनुमान चालीसा म्हणू लागला. त्याने आपल्या हातातील दगडाने भाकुंडीवर मारायला सुरुवात केली. भाकुंडी भयानक जरी असला तरी हातापाया आणि चेहऱ्याविना लाचार दिसत होता. इथे भीती मात्र विशालच्या डोक्यात गेली होती. सगळी ताकद एकवटवून हनुमान चालीसा म्हणत तो त्या भाकुंडे भूताला दगडाने आणि हातापायाने मारत जात होता. भाकुंडे भूत हे खूप चिवट मानलं जातं, हे सहसा कोणाची पाठ सोडत नाही. भाकुंडीला शरीरातून काढून टाकण्यासाठी योगायोगाने हनुमान चालीसाच्या ओळींचाच पाठ करावा लागतो. हे नेपाळी भूत असलं तरी तिथेही यावर हाच उपाय अगदी प्रभावी मानला जातो. किंवा त्याला एखाद्या गोणीत भरून ती गोण जमिनीवर खिळ्यांनी ठोकून त्यावर मारलं जातं, त्यामुळे तो तिथून निघून जातो. भीतीमुळे का होईना, पण विशालनेही तेच केलं होतं. हनुमान चालीसा म्हणत असेल नसेल तितकी ताकद लावून तो त्यावर दगडाने वार करत होता. आता हीच योग्य वेळ होती तिथून पळून जाण्याची. विशालने त्यावर एक शेवटचा जोराचा वार केला आणि एकदाचा त्या गावातून बाहेर पडला. त्या शापित वीरान गावातून बाहेर पडल्याचं त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. पण त्याच्याकडून एक मोठी चूक झाली होती. रात्रीच्या वेळी खास करून जंगलात दिशेचा अंदाज लावणे एखाद्या नवख्या माणसाला नेहमीच कठीण जाते. सगळी झाडं सगळे रस्ते हे आपल्याला सारखेच वाटू लागतात. विशालचंही तेच झालं होतं. तो परत रस्त्याकडे न जाता चुकूनात घनदाट जंगलाकडे निघाला होता. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.